खानदेश संस्कृतीचे वेगळेपण जपण्यासाठी संस्कृतीचे दर्शन घडवित खानदेश महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. विजयनगर सिडको येथून शोभायात्रा काढून महोत्सवाला प्रारंभ झाला. महाकाली चौक, पवननगर, रायगड चौक, साऊथनगर, दिव्य ॲडलॅब सिनेमा, त्रिमूर्ती चौक, दत्त मंदिर, उंटवाडी, सिटी सेंटर मॉल ते ठक्करडोम मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक नृत्य, वाद्य, डोंगरादेव, लेझिम पथक, कानबाई उत्सव, गोंधळी नृत्य, पारंपरिक पोशाख केलेले कलाकार सहभागी झाले होते. ठक्करडोम येथे जात्याच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात येऊन आणि दीप प्रज्वलन करून महोत्सवाला प्रारंभ झाला. खासदार डॉ भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, साहित्यिक उत्तम कांबळे, आमदार राहुल टिकले, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ लेखिका डॉ उषा सावंत, बापूराव देसाई, विमलताई वाणी, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेविका प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, माधुरी बोलकर, कावेरी कुगे, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, चंद्रकांत खोडे, योगेश शिरे, महेश शिरे, जगनाप्पा पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आयोजिका आमदार सीमा हिरे यांनी प्रास्ताविकात सांगितले की खानदेश महोत्सव हा आपल्या मायेच्या माणसांचा उत्सव आहे. यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. आपणास महोत्सव आपल्याच माणसाचे शेत हाही दगीच न आपला धरण कार्यक्रम वाटत व असे प्रेम आमनावर आपल्या वर ठेवा. मी या निमित्त एवढंच सांगत आज या कार्यक्रमात खरं तर मला खूप आनंद होतो आहे की हे तिसरं वर्ष आपण खानदेश महोत्सवचं खूप आनंदात खूप उत्साहात संपन्न करत आहोत. 4 दिवस 26 ते 29 डिसेंबर भरगच्च असे कार्यक्रम या खानदेश महोत्सवमध्ये आहेत. खरं तर मला सांगायला आनंद वाटेल की आनंद मेळा म्हणून आपला 15 वर्ष नगरसेवक असताना सातत्याने चालणारा उपक्रम होता. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर निमित्त आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करायचो. खरं तर अनेक महिला भगिनी म्हणजे ज्या बचत गट मध्ये आहेत त्याचबरोबर ज्यांचे स्वतःचे लघु उद्योग आहेत अशा अनेक उद्योजिका या कार्यक्रमात सहभागी होतात, स्टॉल घेतात आणि खरं तर इथे व्यासपीठ महिलांसाठी हक्काचं त्यांना मिळतं. अनेक जणींनी आज खूप मोठ्या उद्योगात त्यातनं भरारी घेतलेली आहे. हा देखील खूप आनंदाचा भाग आहे. खरं तर या महोत्सवामध्ये खूप कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आज ऐरणी कवी साहित्य संमेलन येथे आहे. जवळपास 100 कवी आज इथे त्यांचं ऐरणी कवी सादरीकरण करणार आहेत. अनेक विविध भागातून ते आज इथे आले आहेत. त्यांचं देखील मी या साहित्य संमेलनात स्वागत करते. या साहित्य संमेलनाचा कार्यभार आमचे अजयजी बिरारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सांभाळलेले आहे. खरं तर मागच्या वेळेस देखील खूप चांगलासा प्रतिसाद या ऐरणी साहित्य संमेलनाला होता. महिलांसाठी आपण भजन स्पर्धेचं आयोजन 27 तारखेला सकाळी 11 वाजता केलेलं आहे आणि नाशिकमधील नाशिक जिल्ह्यातील जवळपास 25 मंडळ या भजन स्पर्धेत भाग घेत असतात आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांना या स्पर्धेसाठी सहभाग मिळतो, प्रतिसाद मिळत असतो. या आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीच्या BIDT फॅशन शो आहे. म्हणजे खास महिलांचे ग्रुप जे नाशिकमधले आहे त्यांनी या फॅशन शोमध्ये भाग घेऊन प्रत्येकीने एक वेगळा संदेश यामधून लोकांना आपण देत आहोत. मग मुलगी वाचवा, मुलगी वाढवा, मुलगी शिकवा, त्याचबरोबर झाडे लावा, प्लॅस्टिकमुक्त आपला परिसर ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा असे अनेक संदेश घेऊन हा प्रत्येक ग्रुप जाणार आहे आणि त्यामुळे या फॅशन शोचं वैशिष्ट्य वेगळं आहे. धन्वंतरी फॅशन शो, फॅशन डिझायनिंग कॉलेजचं यासाठी खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. खानदेश महोत्सवाच्या आयोजिका आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या रेशमी हिरे पेंडळे यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
खानदेश संस्कृती ही निसर्गाशी नातं टिकवून ठेवणारी एकमेव संस्कृती आहे असे प्रतिपादन साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात केले. जात्यातून पीठ जाता असं ते म्हणत नाही कधी खानदेश, तर जात्यातून जीवन घडत असत, जीवनाला संगीत मिळत असत, संगीताचे एक शब्द तयार होत असतात, अशा खूप गोष्टी खानदेशाने आपल्या भारतीय संस्कृतीला दिलेल्या आहेत आणि भारतीय संस्कृती समृद्ध केलेली आहे. मी तुम्हाला अशी विनंती करेन, विशेषतः महिलांना, पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही खानदेश महोत्सवाला या तेव्हा कृपा करून खानदेशचे दागिने घालून या. आता कोणी खानदेशचे दागिने नाही घातलेले, नाशिकचे दागिने घातलेले. खानदेशचे दागिने बघा, त्या दागिन्याची रचना बघा, त्या दागिन्याचं नक्षीकाम बघा, ते पण निसर्गाशी नातं सांगते. तुमची वेशभूषा निसर्गाशी नातं सांगते, तुमचा आहार निसर्गाशी नातं सांगते. ते सगळं या खानदेश महोत्सवामध्ये आपल्याला समजून घ्यायला संधी मिळते. आणि शेवटचा मुद्दा, माणूस चंद्रावर जरी राहायला गेला तर त्याला त्याच्या संस्कृतीचं आकर्षण कायम असतं. माणूस हा मोटारीवर राहत नाही, जमिनीवर राहत नाही, तर माणूस त्याच्या संस्कृतीवर राहत असतो. त्याच्या संस्कृतीमध्ये त्याची मुळं असतात आणि ती मुळं गच्च ठेवण्याचं काम आयुष्यभर माणूस करत असतो. तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये जरी नेऊन ठेवलं तर डाळ मट्टी खाण्याची इच्छा होईल. तुम्हाला वॉशिंग्टनमध्ये जरी नेऊन ठेवलं तर वांग्याच्या भरताची आठवण येईल. तुम्हाला चायनामध्ये जरी नेऊन ठेवलं बहिणाबाईचं गाणं आठवणार. तुम्हाला जपानमध्ये नेऊन ठेवलं जातं आठवणार, कारण ती तुमची संस्कृती आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गिरीश भदाने, रवी पाटील, राकेश ढोमसे, रामहरी संबेराव, राजेंद्र चिखले, आर आर पाटील, अविनाश पाटील, अशोक पवार, भगवान काकड, मुन्ना हिरे, मयूर लवटे, एकनाथ नवले, यशवंत नेरकर, प्रकाश चकोर, गणेश ठाकूर, दादाजी मोरे, सुशील नाईक, निखिल आडे, मनोज बिरार, संदीप अहिरे, शिवाजी बर्के, परमानंद पाटील, शोभा सोनवणे, अर्चना दिंडोरकर, मनीषा दराडे, वैशाली पाटील, ललिता भावसार आदींनी विशेष परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.